गणेश उत्सवाला केवळ 2 दिवस उरलेत, त्यामुळे गणेश मूर्तीच्या रंगकामाला सध्या मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. मी सध्या कराडच्या सोमवार पेठेतील कुंभारवाड्यात आहे. या ठिकाणी आकर्षक लहान मोठ्या स्वरूपातल्या मूर्त्या ज्या आहेत त्या सध्या बनवल्या जात आहेत. यावर्षी गणेश मूर्त्यांचा च्या ज्या किमती आहेत त्यांचे भाव कसे आहेत याच्या संदर्भात आपण श्रीपाद कुंभार जे कलाकार आहेत आणि एक त्यांचा नावलौकिक आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे. सरळ जातो आता श्रीपाद कुंभार यांच्याकडे. कुंभार सर, यावर्षी कशा पद्धतीने तुम्ही किती फुटापर्यंत गणपती मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्याचे भाव कसे आहेत? साधारण आपल्याकडे एक 9 इंचापासून ते 2 फुटापर्यंत आपल्याकडे शाडूमातीच्या मूर्ती आहेत. तर त्याचा भाव 9 फुटाच्या मूर्तीचा भाव 1000 रुपयापासून ते 4000 रुपयापर्यंत आपल्याकडे भाव आहेत मूर्तींचे. थोडं महागाईमुळे किंवा काय याच्यामुळे थोडेसे किमतीच्या मूर्ती यावेळी वाढलेल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 20% तरी भाववाढ झालेली आहे. कलरचे रेट जे वाढलेले रेट किंवा कच्चा माल जो काय मिळतो आम्हाला त्यामध्ये जी वाढ झाल्यामुळे या वर्षी 20% मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. आमची मूर्ती बनवण्याची परंपरा वडिलोपार्जितच आहे. जवळपास आम्ही 20 ते 25 वर्ष झाले असतील मूर्ती तयार करतोय आणि सर्व मूर्ती म्हणजे पर्यावरण पूरक आहेत. शाडू मातीच्या मूर्ती बनवतो. आपण सध्या दृश्य पाहताय कराड शहरातील सोमवार पेठ येथील कुंभारवाडीतील दृश्य. अतिशय आकर्षक मूर्ती अशा श्रीपाद कुंभार यांनी बनवलेल्या आहेत. पर्यावरण पूरक अशा सुंदर मूर्ती बनवण्यात आले आहेत. असलमुल्ला, कराड वार्तासाठी.